नमस्कार, बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण माझा आवडता सण गुढीपाडवा या विषयावरती सुंदर असा मराठी निबंध बघणार आहोत. हा निबंध सोपा व आकर्षक आहे, तर चला मग सुरुवात करूयात. आपल्या भारतात दरवर्षी अनेक सण उत्सव साजरे केले जातात, म्हणूनच आपल्या देशाला सणांचा देश म्हणून ओळखले जाते. सण हे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकजूट करण्याचे कार्य करतात, सोबतच मिळून मिसळून सण साजरे केल्याने एकोपा वाढतो. अशाच सणापैकी एक आहे गुढीपाडवा. मला गुढीपाडवा हा सण खूप 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 आवडतो, कारण या दिवशी आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात होते. याच दिवशी नवीन पंचांगाची देखील सुरुवात होते. तसेच गुढीपाडवा हा सण सामाजिक बांधिलकी आणि वैद्यकीय दृष्टीने देखील महत्त्वाचा आहे. गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरा केला जातो. गुढीपाडव्याला महाराष्ट्रात तसेच आंध्र प्रदेश व गोव्यामध्ये देखील अतिउत्साहात साजरे केले जाते. महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते, तर आंध्र प्रदेशात व गोव्यामध्ये या सणाला उगाडी म्हणून संबोधले जाते. तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ लाकूड अथवा काठी असा आहे, तसेच तो तोरण असाही आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून गुढी उभारण्यासाठी एका स्वच्छ काठीच्या टोकावर नवे व शुभ्र वस्त्र लावले जातात. या नववस्त्रांवर झेंडूची फुले, कडुलिंबाची पाने आणि तांब्याचा लोटा लावला जातो. यानंतर या गुढीची पूजा करून तिला घराबाहेर उभे केले जाते. गुढीच्या अवतीभोवती पाठ ठेवून रांगोळी व इतर सजावट केली जाते. यानंतर दुपारी सूर्यास्तापूर्वी हळद कुंकूने पूजा करून अक्षता वाहून गुढी उतरवली जाते. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक शुभ कार्य केली जातात. तसेच या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक घरात गोड पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो. गुढीपाडवा हा सण निसर्गात होणारे बदल दर्शवतो. हा सण झाडांना नवीन पालवी घेऊन येतो. तसेच हा सण हिवाळ्याची समाप्ती व उन्हाळ्याची चाहूल दर्शवतो. मला गुढीपाडवा हा सण खूप 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 आवडतो, कारण या दिवशी आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात होते आणि आपल्या मराठी माणसांच्या स्वप्नांची देखील. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.